पक्ष सोडण्यासाठी मला 100 कोटींची ऑफर होती. ब्रँड संजय राऊत माझ्या मागे असल्यामुळे भाजपनं ऑफर दिल्याचा दावा सुनील राऊत यांनी केलाय. मात्र कितीही दबाव आला तरी आम्ही निष्ठा विकली नाही, शिवसेना सोडणार नाही असं राऊतांनी म्हटलंय. सुनील राऊतांनी हा दावा केलेला होता, भाजपकडून ऑफर दिल्याचा दावा त्यांनी केलाय. तर दबाव आला तरी आम्ही निष्ठा विकली नाही असं राऊत म्हणाले. संजय राऊतांनी सुद्धा जर विचार केला असता तर भाजपच्या भाजप समोर गुडघे टेकले असते तर ते सुद्धा 4.5 मध्ये जेलमध्ये गेले नसते, मिनिस्टर झाले असते. परंतु संजय राऊत डगमगला नाही, घाबरला नाही संकटात. ते पक्षासाठी संघटनेसाठी त्या माणसाने जे केलेलं आहे हे त्यांनी झेलं, त्याच्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांनी झेलं. परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. हाताला मुंग्या येत होत्या, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. मला 100 कोटीची ऑफर आज सुद्धा मला ऑफर आहे. आम्ही फुटणार आहोत का? आम्ही तुरुंगात गेलो ना, आम्हालाही तेव्हा प्रयत्न झाला ना. तुरुंगात जायचं नसेल तर अमुक अमुक गटाकडे जा म्हणून आम्हालाही फोन आले दिल्लीतून. तो भाई ये जो बात है हे आम्हाला सुद्धा असे दबाव प्रेशर आमिषा आली, पण आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाही. शिवसेनेसोबतचा निष्ठा विकणं म्हणजे आईला विकण्यासारखं आहे, ह्या लोकांना कळत नाहीये. सह्याद्रीची उंची म्हणजे 24